नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की दोन हजार चोवीस लोकसभा निकाल लागलेला आहे आणि आचारसंहितेमुळे अडकून पडलेल्या ॲडव्हर्टाइजमेंट आता येणार आहेत सप्टेंबर महिन्यापर्यंत सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांना ॲडव्हर्टाईजमेंट काढणे गरजेचे आहे कारण त्यानंतर आचारसंहिता लागणार आहे विधानसभा इलेक्शनसाठी महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शनसुद्धा याच वर्षी होणार आहेत त्यामुळे विधानसभा इलेक्शनच्या आचारसंहिता लागण्याआधी ॲडव्हर्टायझमेंट काढणे खूप जास्त गरजेचे आहे आणि याच बाबतीत एक नवीन बातमी आलेली आहे शासनाद्वारे हजारो पदांची पदभरती लवकरात लवकर करण्यात येणार असल्याबाबत ही बातमी आहे ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली बातमी आहे न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी आहे की राज्यामध्ये मेगा नोकर भरतीच्या हालचाली वाढलेल्या आहेत ही आजची बातमी आहे आता बघा यामध्ये महत्त्वपूर्ण काय आहे तर राज्यामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झालेल्या आहेत राज्यातील विविध विभागांमधील खात्यांमध्ये सुमारे पंचवीस ते चाळीस टक्के इतकी पदे रिक्त आहेत आणि ही पदे आता लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत ओके तुम्हाला माहिती आहे की लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये जो सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या जागा कमी झालेल्या जा आहेत जा या जागा जा जा कमी झालेल्या जा असल्यामागचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेला असंतोष नोकर भरती वेळेवर न घेणे आणि ज्या रिक्त जागा आहेत त्या न भरणे ही सर्व कारणे या जागा ज्या लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कमी झालेल्या आहेत त्यामागे ही कारणे सांगितल्या जाऊन राहिलेली आहे आणि म्हणूनच आता सत्ताधारी पक्ष हा आलेला असून लवकरात लवकर, लवकर होणार आहे यामध्ये बघा काय सांगण्यात आलेलं आहे की सामान्य प्रशासन विभागाने सहा जून रोजी मंत्रालयीन सहसचिव उपसचिव तसेच सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडे एकूण रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे तसेच ऑगस्ट दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या कंपनीबरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे परंतु अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या अशा प्रकारच्या तपशील मागवलेला आहे या आधारे लवकरच नोकर भरतीला सुरुवात होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे आता बघा यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की लवकरच पदभरती सुरुवात होणार आहे आणि मागच्या वर्षीपासून तर या वर्षीपर्यंत जी पदे आहेत त्यांच्या तपशील मागवण्यात आलेला आहे ओके तर आता विद्यार्थ्यांना असं वाटू शकते की पंच्याहत्तर हजार पदे पंच्याहत्तर हजार पदांसाठी जाहिराती येणार आहे ओके असं विद्यार्थ्यांना वाटू शकते परंतु असे नाही कारण कितीतरी पदांच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत तुम्ही परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत ह्या ज्या शासनाने जे सांगितलेलं होतं की पंच्याहत्तर हजार पदे आम्ही भरणार आहोत त्यामध्ये तलाठीची सुद्धा पदे आहेत त्यामध्ये पोलीस भरतीची सुद्धा पदे आहेत त्यामध्ये शिक्षक भरतीची सुद्धा पदे आहेत आणि यापैकी कितीतरी पदे भरण्यात आलेली आहे तलाटी भरतीची प्रक्रिया सुरू आहे तर अशा प्रकारे जे ज्यांना बघा आतापर्यंत नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही त्यांना आता नियुक्तीपत्र देण्यात येणार नियुक्ती आहे काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायचे असेल ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा कंप्लीट होणार आहे तर हे सर्व मिळून पंच्याहत्तर हजार ते सांगून राहिलेले आहेत ओके नवीन जाहिराती आतापर्यंत ज्या आलेल्या नाहीत त्या आता ते काढतील परंतु नवीन पंच्याहत्तर हजार पदांसाठी जाहिराती, जाहिराती येणार नाही तर ज्या उर्वरित जाहिराती आहेत याबाबत आपण वेगळा एक व्हिडिओ बनवलेला आहे की कोणत्या जाहिराती आता येणार आहेत तर ज्या उर्वरित जाहिराती आहेत त्या जाहिराती आता येणार आहेत ओके लवकरात लवकर आणि जी पदे आतापर्यंत भरण्यात आलेली नाही कोणत्याही कारणास्तव पेंडिंग असतील आचारसंहिता असल्याने नियुक्तीपत्र मिळालेलं नसेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नसेल किंवा परीक्षा झालेली नसेल विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील तर हे सर्वच्या सर्व आता लवकर लवकर होणार आहे त्वरित होणार आहे याबाबत बघा आदेश देण्यात आलेले आहेत ओके आणि जे ॲडवर्टाइजमेंट आतापर्यंत आलेल्या नाहीत एक ते दीड महिन्यामध्ये येत्या एक ते दीड महिन्यामध्ये त्या जाहिरातीसुद्धा येणार आहे त्याबाबतसुद्धा माहिती आपण एक संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहून घेऊ शकता तुम्हाला माहीत पडणार की येत्या एक ते दीड महिन्यामध्ये कोणत्या जाहिराती येणार आहेत ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी होती म्हणून ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद